पेडणे म्हालांत आशिल्ल्या बाबा साहेब आंबेडकराच्या पुतळ्याक फुलां घालपाक वतलो जाल्यार थंय कसलीच सोय नाशिल्ली। थंय एक शिडी उबारची म्हूण मोगोचो प्रवीण आर्लेकाराक थळावे संस्थेन एक निवेदन दिल्ले। निवेदनाची दखल घेवन रोखडेच शिडी उबारपाचें काम सुरवात करून शुक्रारच्यान ती शिडी लोकांक उक्ती केल्या। म्हाका एक धाकटीशी संदी दिल्ली आसा, ती हांवें आयज पूर्ण केल्ली आसा। ती हांगासर रेलिंग आनी तांकां शिडी जाय आसली, ती म्हाका खूब उमेद भोगता। कितें हे म्हाका तेंच्यांनी सांगलें आनी हांव कितें तरी काम करूं आनी फुडें सरलो, आनी इतली उमेद दिसता कितें आमचो बाबा साहेब आंबेडकराच्या कामांसूनच हांव असो फुडें सरतलो। आनी फुडें हांव खूब अशे गरीबशे लोक आसा पळय, ते गरीब लोक हांगा पेडण्यान अशें दिसचे ना केन्नाच, म्हाजो असो विचार आसा। आनी हेज्या पयलीं हो आमचो पेडण्याचो राखीव हे आमचो मतदारसंघ जाल्यार हांगासर खुबशे अशे मिनिस्टर जावन गेले, डेप्युटी CMय जावन एक गेले, पूण आसा अजुनूय डेप्युटी CM। पूण अशें तेंच्यांनी हे लोकांचे केन्नाच कितें जाणीव आसा ती केन्नाच घेवंक ना अशी, तेंचो विचार कितें आसा गरीब लोकांचो, गरीब लोकांक कशें हें करूंक जाय, तेंच्यांनी हांकां केन्नाच असो हेल्प दिवंक ना। अशें हेज्या फुडें फाल्यां सकाळ हांव जालो केन्ना जाल्यार हेज्या फुडें अशें केन्नाच जावचें ना। गरीब लोकांक लागून आनी तशेंच पेडणेकारांक लागून हांव सदांच फुडें आसतलो। तेन्ना तेंच्यांनी सांगितलें की एकाद्रा विचारला आणून ते दाखवा आणि उद्या परवापासून काम सुरू करा, आणि त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलं। कुठलीही तऱ्हेची अडचण किंवा सबब न विचारता असताना पटकन हे जे काम केलं। मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की डॉक्टर आंबेडकरासारखी व्यक्ती एका समूहापुरते, एका समाजापुरते, एका जातीपुरते मर्यादित केले जाते। ॲक्च्युली जसं महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल याही पुढे आम्ही म्हणणार नाही, पण यांच्या तोडीचा, त्यांच्या बरोबरीने असणारा हा महापुरुष एका समाजापुरता मर्यादित झाला आमच्यासारख्यांना वाईट वाटतं की एवढं मोठं भारताचं संविधान आज जगातली माणसं गुणगान गातात, पण आपण मात्र त्या माणसाला मात्र एका समूहापुरतं बंदिस्त करतो, हे बरोबर नाही। एवढंच मला म्हणायचं होतं की मी आर्लेकर साहेबांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो, आणि तुम्ही एवढं काम करून दिल्याबद्दल आमच्या महादेव गवंडींचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। बाबासाहेब आंबेडकर याच्या ज्या पुतळ्याकडे जे पुष्पहार त्याच्या कार्यक्रमात घालताना खूपशे अडचणी आहेत, ती ज्याची दखल घेऊन त्यांचे जे संस्था असा त्या संस्थेन आयज प्रवीणभाई आर्लेकराक ही विनंती करून त्याने ते कसलोच विचार न करता ते काम आयज करून दिला। गेली 20 वर्सां ह्या मतदार रिजर्वेशनाच्या धारगळच्या माध्यमांसून बाबू आजगांवकर ह्या मतदारसंघान काम करता, तो सदांच आपले 15 ऑगस्टाक 26 जानेरीक भाषणां करता कलेक्टराच्या फुड्यान। जे आंबेडकरान संविधान लिहिले म्हणून माझ्या सारखो एक कमी जातीचो मनीस आमदार मंत्री जाऊ शकलो, पण एक खेद दिसता सांगपाक ह्या पुण्य पुरुषाचे हांगासर ब्युटिफिकेशन करपाक आणी करपाक ह्या आमदारांक खूप कमी पडले। आयज ह्या समाजाचे लोक असतात त्या समाजाच्या लोकांक पेडण्यान रावपाक घर सुद्धा ना, पण आयज आमदारान हो मतदार रिजर्वेशन आपल्या स्वतःसाठी आपल्या फॅमिलीसाठी वापरलो। ज्या मतदारांक न्याय दिवपाक जाय, ज्या घटनेन तांकां तरतूज केल्या त्या हक्काचे तांकां दिवपाक जाय, हे सुद्धा आमदार आयज कमी पडला। पण प्रवीणभाई आर्लेकराक ह्या पेडण्यातल्यो समस्या कमी काळात जितके तेका कळल्यो की हे जावपाक जाय। खरेंच हांव पेडणेकराच्या वतीन या आमच्या बांधवाच्या वतीन एक प्रवीण भाऊ आर्लेकर हे मोगो पक्षासून त्यांचं आज त्यांचे कार्य सुरू असा। म्हाका असे दिसता प्रवीण भाई आणि भाऊसाहेब बांदोडकर हे गोयचे एक सुपुत्र आणि बहुजन समाजासाठी आमचे भाऊसाहेब बांदोडकरान जे कार्य केले असा आणि प्रवीण भाई या कार्याक फुडें व्हरपाचे तेंचे जे ध्येय आसा ते ध्येय आमी जे बहुजन समाजात दलित जे आमी जे मागासवर्गीय जे आसात पेडण्या तालुक्यात बहुजन समाज जो आसा तरी भाऊसाहेबान जे काम केल्ले
की कुळ मुंडकार कसेल त्याची जमीन या संदर्भात काय ना भाऊसाहेब बांदोडकरांनी जे काम केले ते त्या कामानुसार आपण मगो पक्षाच्या वतीने जे काम जे करतात आणि आज तथागत आपले जे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे त्यांनी जे बाबासाहेबांचो स्टॅच्यू जो आसा त्या ठिकाणी शिडी जी आसा ती शिडीची अत्यंत आमकां गरज असली आणि ती लक्षात घेऊन प्रवीण भाई